आमदारांनी दावा केलेला आहे की दादरचा आतापर्यंत भरपूर विकास झालेला आहे, स्थानिक म्हणून काय सांगाल, किती नेमका दादरचा विकास झाला? माननीय आमदार साहेब, आमच्या मतदारसंघात अजूनपर्यंत कधी फिरकली पण नाही. मी त्यांना इलेक्शनच्या वेळेला, ज्यावेळेला निवडणुका होत्या त्यावेळेला मी तिथे आलेले पाहिलं, त्याच्यानंतर मी आजपर्यंत त्यांना कधी पाहिलं नाही. दुसरं म्हणजे त्यांच्या स्वतःच्या ऑफिसमध्ये मी 2 ते 3 वेळा या समस्या घेऊन गेलेला इथल्या दादर मार्केटवर, पण अद्यापपर्यंत या समस्या सोडवण्याचा प्रश्न त्यांनी घेतलाच नाही. दुसरं म्हणजे त्यांना भेटण्यालासुद्धा आम्हाला म्हणजे चान्सेस दिले नाही. त्यांच्या आजूबाजूला जे असणारे बडवे लोक ते त्यांना भेटून देत नाही, तशी त्यांच्याच पक्षाची अशी अवस्था आहे. तर मग आमच्या ह्यातल्या राहणाऱ्या व्यवसायाने कुणाकडे जायचं हा मोठा प्रश्न. नेमक्या समस्या काय काय आहेत? हे तर फुटपाथला जाणे येण्याचा रस्ता नाही, इथल्या रहिवाशांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा नाही. आमच्या बिल्डिंगचं जर तुम्ही गेट पाहिलं तर त्या गेटमधून आत प्रवेश करणं इथल्या रहिवाशांनासुद्धा मुश्किल आहे, अशी अवस्था त्या गेटची आहे. आणि ही आपल्या सुप्रीम कोर्टच्या निर्णयाच्या विरोधात सगळं हे चाललेलं राजकारण आहे. दादर माहीम परिसरातील आणखी काही नागरिकांशी आपण संवाद साधतोय, आपण थेट त्यांनाच विचारूया काय नेमकी या दादर माहीम मतदारसंघाबद्दलची तुमची अपेक्षा आहे. दादर माहीमचं बद्दल आतापर्यंत अनेक आम्ही खासदार बघितले, आमदार बघितले, नगरसेवक बघितले, परंतु जसं पाहिजे तसं नाही. ज्यांना आम्ही आमचे म्हणतो ते आमचे कधीच नव्हते ना कधी होणार. परिस्थिती अशी आहे, हे बघा हे जे आहे ऐकलं की नाही, म्हणजे जे पूर्वी होतं, जे आम्ही सुशिक्षित आणि सुसंस्कृत दादर बघितलेलं, ते आताचं दादर जे आहे ते कुठे गेली आमची महाराष्ट्रीयन वस्ती, कुठं गेलं सर्व, ऐकलं की नाही. भले पॉलिटिकल लोक जे आहेत ते क्लासेस घेतात, त्यांची निवड करताना वरपासून खालपर्यंत सर्व त्यांचं थ्रू सर्व होऊन जातं, पण निष्पन्न काय होतं. इवन आताचे जे आमदार आहेत, सज्जन माणूस आहे, सुसंस्कृत सुशिक्षित आहे, परंतु गाढभेट कुठे होणार? गाढभेट होणं शक्यच नाही, कारण त्यांचं जे ऑफिस आहे तिथे ऑफिसमध्ये एवढी गर्दी असते आणि ती नको ती गर्दी असते. म्हणजे हा कुठचा दरबार तोच कळत नसतो किंवा कंबवना माहीतच नाही. कामं राहिली बाजूला, किती जणांची कुठली कसली कामं केली, ह्या पार्ट्यामधून काय निष्पन्न नाही. जो कोण येतो तो अशी व्यवस्था करतो की 10 पिढ्यात काही करायची. त्यांना पडलंय कुठे हो मत, एक जसं चोर बाजार आहे तसाच प्रकार आहे. एकदा तुम्ही कुठची वस्तू घेऊन उतरलात खाली की तुम्ही कोण आणि आम्ही कोण, आमची ओळख सांगा. जेव्हा ते मतं मागायला येतात तेव्हा वेगळे असतात, आणि जेव्हा खुर्चीत बसतात तेव्हा ते वेगळे असतात. आमदारांनी आमच्या कुठे काय केलंय ह्यांचे बॅनर मात्र दिसतात. वाढदिवस असो, आम्हाला काय करायचे आहेत कोणाचे वाढदिवस आणि काय करायचे आहेत, आम्हाला फक्त विकास हवाय. तुमचे वाढदिवस नको. आम्ही अगोदरचा काळ पण बघितला, आज दादर जर बघितलं तर मागासलेलं आहे. एक महिला म्हणून तुम्ही काय सांगाल येथील या मतदारसंघाबाबत, तुमच्या काय अपेक्षा होत्या, ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्यात का, आणि येणाऱ्या काळामध्ये काय अपेक्षा असू शकतात? अपेक्षा म्हणजे कसं की पहिलं दादरमध्ये बाई एकटी रात्रीची गेली तरी काही चिंता नव्हती, भीती नव्हती, पण आता तुम्ही दिवसाचं तुम्ही MTNL ची आमची प्रभादेवी टेलिफेक्शनच्या गलीतून बाहेर येऊन दाखवा, दिवसाच्या जवळ्याचं MTNL च्या स्टाफ सुद्धा त्यांना 5-6 बायका ग्रुप यावं लागतं, नाहीतर चेन घेतली जाते, मंगळसूत्र घेतलं जातं, अशी परिस्थिती झाली आहे जे आधी नव्हती दादरमध्ये. आणि रस्ते तर सगळीकडे प्रॉब्लेम आहेच, तसेच दादरमध्येच आहे. आणि कधीकधी म्हणजे जे आधी बघितलेलं दादर ते आता राहिलेलं नाही. हे जो कोण आमदार घेतील त्याचं आता तर नवीन नियम सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन्स दिले आहेत की कुठचाही याच्यामध्ये आणि याच्यामध्ये चांगलंच हे होईल, परंतु आमच्या अपेक्षा आहेत की तो निदान सुशिक्षित संस्कृत असावा. मुंबईचा केंद्रबिंदू असलेला दादर परिसर, हा परिसर नेहमीच गर्दीनी फुलून असतो, मात्र या गर्दीमध्ये मूळ दादरकर कुठेतरी हरवलाय. नेते मंडळी बॅनर्स वरती दिसतात मात्र प्रत्यक्षात दिसत नाहीत, अशी एकीकडे खंत व्यक्त करीत असतानाच दुसरीकडे आम्हाला आमचा विकास हवाय, परिसराचा विकास हवाय, तेथील स्थानिक आमदारांचा नव्हे, अशी खंत इथल्या नागरिकांनी व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप रणपिसे सोबत अमेय पाठक, जय महाराष्ट्र, मुंबई.